मराठवाडा ही सामाजिक क्रांतिकारी परिवर्तनाची भूमी आहे याच भूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राहण्यासाठी मार्गदर्शक काम करावे असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि पद्म पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला या सोहळ्यास कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवले कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर भगवान साखळे तसेच पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवर शब्बीर सय्यद गिरीश प्रभुणे दादासाहेब इदाते रमेश पतंगे डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्या समवेत कृषितज्ज्ञ श्रीरंग लाड हे उपस्थित होते या कार्यक्रम प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा श्री गोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यात फातिमा झकिरिया यांच्या वतीने फरहद जमाल यांनी तर डॉक्टर युम पठाण यांच्या वतीने आतिक पठाण आणि अलमास पठाण यांनी तर डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या वतीने डॉक्टर निवेदता पानतावणे यांनी सत्कार स्वीकारला